तर आताच आपण एक उदाहरण पाहिलं, ते उदाहरण तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणण्याचं, मल्टीप्लाइंग बाय थ्री डिजिट नंबर, म्हणजे त्यामध्ये आपण युनिट्स, टेन्स, हंड्रेड यांनी मल्टीप्लाय केलं. आता आपण एक दुसरं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे, अशा प्रकारचं एक वेगळ्या पद्धतीचं अजून एक मल्टिप्लिकेशनचं आपण उदाहरण पाहूया. बघा, एक्झाम्पल नंबर टू, 3429 मल्टीप्लाय बाय 507. आता चार अंकी संख्येला तीन अंकी संख्येने आपण गुणणार आहोत. यामध्ये पहा तर आपल्याला 7 युनिट्स दिलेले आहेत, 0 टेन्स दिलेले आहेत आणि 500 दिलेले आहेत. तर प्रत्यक्षामध्ये आपण हे उदाहरण सोडवून पाहूया. आपल्याला माहित आहे सुरुवातीला आपण काय करायचंय, 7 युनिट्सने 3429 ला युनिट कडून मल्टीप्लाय करत जायचंय. तर आपल्याला यामध्ये 7 चा टेबल, 7 म्हणजे 7 चा पाडा 9 वेळा म्हणायचा आहे. 7 चा पाडा 9 वेळा, 7 9 जार 63. 63 मीन्स आपल्याला काय करायचे आहेत, 3 इथं नोट डाऊन करायचे आहेत आणि 6 माइंड मध्ये सेट करायचे आहेत, 6 कॅरी मनामध्ये ध्यानात ठेवायचे आहेत. 7 चा पाडा 2 वेळा, 7 2 14 14 आणि कॅरी आलेले 6 झाले 20. 20 म्हणजे 0, 2 आले कॅरी. त्याच्यानंतर 7 चा पाडा 4 वेळा, 7 6 28, 28 आणि आलेले कॅरी 30. 30 चे 0 कॅरी आला 3, यामध्ये कॅरी मनामध्ये लक्षात ठेवला. 7 चा पाडा 3 वेळा, 7 3 21, 21 आणि 3 झाले 24. म्हणजे 3429 मल्टीप्लाय बाय 7 युनिट्स, किती आपल्याला आन्सर आलं, 24003. आता आपल्याला 0 टेन्स, टेन्स म्हणलं की आपण टेन्स काय करतो, एका म्हणजे 1/0 म्हणजे एकावर 0 येतो. तर तो आपल्याला टेन्सचा 0 सुरुवातीला लिहायचा आहे. टेन्सचा 0 लिहिल्यानंतर आता 0 ने आपल्याला पूर्ण या संख्येला, म्हणजे 3429 ला ह्या 0 टेन्स, 0 9 जार 0, 2 0 जार 0, 0 2 जार केलं किंवा 2 0 जार केलं तरी आपल्याला आन्सर 0, 4 0 जार 0, 3 0 जार 0. आता 0 चा मल्टी म्हणजे 0 टेन्सचा आपला उदाहरण सोडून झालेलं. आता 500 हे 5 नाही, हे किती आहेत, 500s आहेत. 500s म्हणजे त्यावर आपल्याला 2 0 द्यावे, 2 0 म्हणजे हे 100s चे 2 0 आपल्याला इथं नोट डाऊन करावे लागतील, लिहावे लागतील, तरच आपला गुणाकार अचूक येणार आहे. मग आपल्याला आता प्रत्यक्षामध्ये 5 ने 3429 चा गुणाकार सोडवायचा आहे. 5 चा पाडा 9 वेळा, 5 9 जार 45, 45 चे 5 4 आले कॅरी, 5 2 जार 10, 10+4 14, 14 चे 4 कॅरी आला 1, 5 4 जार 20, 20+1 21, 21 चे 1 2 आला कॅरी, 5 3 जार 15, 15 आणि 2 17. बघा, ज्यावेळेस आपण 3429 मल्टीप्लाय बाय 500 केल्यानंतर आपल्याला उदाहरणामध्ये 17,14,500 हे आन्सर मिळालं. आता आपल्याला अन्य अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे, ऍडिशन करायची आहे. हे ऍडिशनचे साईन, 300 आपल्याला ऍडिशन मिळाली 3, 0+0+0 = 0, 0+0+5 = 5, 4+0+4 = 8, 2+1 = 3, 7 1. म्हणजे 3429 मल्टीप्लाय बाय 507, इट मीन्स 507 = 17,38,503, 17,38,503 हा हे आपल्याला गुणाकार, आपल्याला याचा उदाहरणाचं उत्तर आपल्याला मिळेल. आता इकडे लक्ष द्या की आपण आताच एक उदाहरण सोडवून पाहिलं, 3429 मल्टीप्लाय बाय 507 आणि त्याचं आपल्याला उत्तर आलं होतं 17,38,503. तर आपल्याला आता या संख्येला काय म्हणतात, या संख्येला काय म्हणतात आणि आलेल्या या उत्तराला काय म्हणतात हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, 3429 हे मल्टिप्लिकंड आहे, म्हणजे गुण्य आहे. आपला आपल्याला दिलेलं हे जे उदाहरणामध्ये चार अंकी संख्या ही काय आहे, मल्टिप्लिकंड आहे, त्याला आपण गुण्य म्हणतो. आणि गुणल्यानंतर ज्या संख्येने आपण ही संख्या किती वेळा लिहिली, 507 वेळा, म्हणजे ह्या गुणल्या ज्या संख्येने गुणणार आहोत त्या संख्येला आपण मल्टिप्लायर म्हणतो.
म्हणजे 500 हे मल्टिप्लायर आहे, त्याला मराठीमध्ये गुणक म्हणतात. आणि आलेल्या उत्तराला आपण प्रोडक्ट म्हणूया. 17,38,503 हे प्रोडक्ट आहे, म्हणजे गुणाकार. म्हणजे 3,429 मल्टिप्लायर 738 आणि 17,38,503 हे प्रोडक्ट आहे. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे.